शोपियात महायुतीच्या रॅली समोर पेटल्यात मशाली। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची यावेळी घोषणाबाजी ही पाहायला मिळाली। नाशिक मध्ये ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। नाशिक मध्ये सध्या आपण पाहतोय महायुतीची जोरदार शक्ती प्रदर्शन करत रॅली ही सुरू आहे आणि साम टीव्ही वर याचीच एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। सर्वात आधी साम टीव्ही वर ही बातमी पाहतोय। महायुतीच्या रॅली समोर या मशाली पेटलेल्या आहेत कारण ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली आहे। नाशिक मध्ये ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। अधिकचा अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांच्याकडनं। तबरेज आपण पाहतोय नाशिक मध्ये ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आले, नेमकं यावेळी काय घडलंय? बरोबर आहे, नाशिकमध्ये नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या उमेदवारांची प्रचार रॅली आहे। हेमंत गोडसे आणि भारती पवार यांची प्रचार रॅली शिवसेना कार्यालयासमोर जात असताना ठाकरे गटातील शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मशाल पेटवलेली आहे। एकूणच नाशिकमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आता समोरसमोर सामना होणार आहे, त्यामुळे आता शालिमार कार्यालयावरून हे रॅली जात असताना शिवसैनिकांनी मशाल पेटवली आणि घोषणाबाजी करत केली आहे, त्यामुळे या परिसरात थोडा तणावाचा वातावरण निर्माण झालेला होता। पोलीस आता या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि आता डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी शालिमार कार्यालयाजवळ आता पोहोचलेले आहे। तबरेज आपण दिलेला संपूर्ण अपडेट बद्दल तर आपण पाहतोय महायुतीच्या रॅली समोर आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मशाली पेटवल्यात आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। साम टीव्ही वर याचीच आपण एक्सक्लुसिव्ह दृश्य सुद्धा पाहतोय कशा पद्धतीनं नाशिक मध्ये आता ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आले।